कराड नगर परिषदेमधील कर्मचारी यांच्या पाठीवर गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी टाकली शाबासकीची थाप. 5 जूनला म्हणजेच पर्यावरण दिनादिवशीच वसुंधरा पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सकाळपासून सर्वांच्या नजरा या पुरस्कार घोषित सोहळ्याकडे लागल्या होत्या. कराड नगर परिषदेमधील सभागृहात सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या होत्या. जेव्हा कराड नगर परिषदेला वसुंधरा अभियानातील दुसरा नंबरचा पुरस्कार घोषित करताच नगर परिषदमध्ये टाळ्या वाजून आनंद साजरा करण्यात आला. याचवेळी जनशक्ती आघाडीच्या वतीने दिवसरात्र रस्त्यावर राबून कराड नगर परिषदेला 2 नंबरचा बहुमान प्राप्त करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या नगर परिषदमधील सर्व कर्मचारी व अधिकारी यांचा सत्कार गटनेते राजेश यादव यांनी जनशक्ती आघाडीच्या वतीने केला. आजचा नगर परिषदेला मिळालेला 2 नंबरचा बहुमान हा सर्व कर्मचारी वर्गाचे योगदान याची पोचपावती आहे. येथून पुढच्या काळात होणाऱ्या वसुंधरा स्पर्धेसाठी आजपासून कराड नगर परिषद तयारीला लागेल असा आत्मविश्वास गटनेते राजेश यादव यांनी व्यक्त केला. जनशक्ती आघाडीच्या वतीने गटनेते राजेश यादव यांनी कर्मचारी यांच्या केलेल्या सत्काराबद्दल सर्व कर्मचाऱ्यांनी जनशक्ती आघाडीला धन्यवाद दिले. केवळ गटनेते राजेश यादव यांनीच कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले याची चर्चा कर्मचारी वर्गात व शहरात सुरू होती. यावेळी बांधकाम सभापती हनुमंतराव पवार, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, महिला बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, नगरसेवक बाळासाहेब यादव, किरण पाटील, गजेंद्र कांबळे, युवा नेते राहुल खराडे, प्रीतम यादव, निशांत ढेकळे, ओमकार मुळे यांची उपस्थिती होती. असलमुल्ला कराड वार्तासाठी.